तर डायबिटीज वर चर्चा या टॉक शो मध्ये विशेष सिरीज घेऊन आलेली आहे. डायबिटीज आणि त्याच्या मॅनेजमेंट बद्दल आपण आज बोलणार आहोत. या विषयावर विशेष प्रकाश टाकणार आहेत डॉक्टर शेफाली कारखानीस मॅम. मॅम ठाणे मुंबईहून आलेले आहेत, आमच्यासोबत जोडलेले आहेत, डायबिटॉलॉजिस्ट आहेत. मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये. सर्वप्रथम कार्यक्रमाला पुढे घेऊन जाण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करेल आपल्याबद्दल आपण सविस्तर माहिती द्यावी आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी डॉक्टर शिफाली कारखानीस, कन्सल्टंट डायबिटीज स्पेशलिस्ट, कारखानीस हॉस्पिटल मानपाडा ठाणेमध्ये प्रॅक्टिस करते. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते का? हा खूप महत्वाचा विषय आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होण्याची शक्यता नक्कीच आहे. आणि जर तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या बंधू भगिनींना जर डायबिटीज असेल तर प्रेग्नन्सीच्या वेळेस तुम्हाला शुगर होऊ शकते. प्रेग्नन्सी हा एक फार स्पेशल पिरियड असतो एका बाईच्या आयुष्यामध्ये, आणि हा स्पेशल पिरियडला आपण जोपासतो. ह्याच्यामध्ये बरेच लोक येऊन काय 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 खाऊ नाही घालत ते विचारायलाच नको. आणि प्रत्येकाला, कारण वय लहान असतं त्यामुळे आपण शुगर टेस्ट करत नाही, तर प्रत्येक स्त्रीला एस्पेशली इंडियन्स आपल्यामध्ये शुगर होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे प्रत्येक गरोदर स्त्रीला पहिल्या व्हिजिटमध्ये शुगर तपासणं फार गरजेचं असतं. आपण नॉर्मल जेव्हा डायबिटीज म्हणतो त्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो की आपण थोडे दिवस बघूया, प्रयत्न करूया, शुगर कमी येईल मग आपण त्याचा इलाज करूया. पण प्रेग्नन्सी हा एक विशेष पिरियड आहे, त्याच्यामुळे प्रत्येक दिवसाला बाळाची वाढ होत असते आणि त्या प्रत्येक दिवस जेवढा तुमचा शुगर जास्त राहील तेवढे बाळावरती व आईवरती परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट व्हिजिटला सुद्धा शुगर टेस्ट केली पाहिजे. आणि जर तुम्ही हाय रिस्क कॅटेगरीमध्ये असाल तर दर महिन्याला करण्यात काहीच हरकत नाही. जायच्या आधी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आमच्या प्रेक्षकांना? डायबिटीज इज अ डिसऑर्डर, हे एक डिझीज नाही आहे. हे म्हणजे तुमच्या आयुष्याचा अंत नाही आहे, हा फक्त एक भाग आहे जो तुम्ही आपल्या आयुष्यात निभावून घ्यायचा आहे. तुमचं पथ्य, तुमचं एक्सरसाइज, तुमचा डाएट जसा असेल त्याप्रमाणे तुमचं शरीर सुद्धा तुम्हाला साथ देईल. तुम्ही काय खाता ह्याची काळजी घ्या, किती व्यायाम करता ह्याची काळजी घ्या. तुमचं ध्येय औषधं बंद करण्याचं नाही आहे, तुमचं ध्येय शुगर कंट्रोल करण्याचं आहे, कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करण्याचं आहे. तर कधीही औषधं कधी बंद होतील ह्याच्यापाठी धावू नका. रक्तातली साखर कशी कंट्रोल होईल ह्याच्यापाठी धावा आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.